शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन भाजपसोबत सरकार स्थापन करू शकतात, याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहे. सध्या शिंदे गट आणि भाजप दोन्ही पक्ष कोणत्या अटींवर सहमत आहेत याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव समोर येत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आज बंडखोर आमदारांची बैठक घेतल्याची देखील चर्चा आहे. गुवाहाटी येथील रॅडिशन ब्ल्यू हॉटेलमध्ये ही बैठक झाली. पहिला आणि मोठा प्रश्न, एकनाथ शिंदे स्वतःसाठी उपमुख्यमंत्री पद मागणार का, त्यांना कोणती मंत्रीपदं मिळणार यावर जोरदार चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार जर बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं तर शिंदे गटातील 8 आमदारांना कॅबिनेट आणि 5 आमदारांना राज्यमंत्री पद मिळू शकतं. त्याचबरोबर 29 कॅबिनेट मंत्री भाजपचे असतील. बंडखोर आमदारांसोबत आलेल्या अपक्ष आमदारांना भाजपनं त्यांच्या कोट्यातून मंत्री करावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे. शिंदे गटात एकनाथ शिंदे, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, उदय सामंत, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, राजेंद्र पाटील येड्रावकर, बच्चू कडू यांना मंत्री बनवलं जाऊ शकतं. तसंच यामध्ये नवीन दीपक केसरकर, भरत गोगावले, प्रकाश आबिडकर, संजय रायमुलकर, संजय शिरसाट यांच्या नावाचा देखील विचार केला जात असल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.